संगमनेर हनुमान जयंती उत्सव हा गावचा उत्सव असतो या दिवशी भव्य हनुमान विजय रथ मिरवणूक गावाच्या प्रमुख रस्त्यांवरून निघते विशेष म्हणजे दोरी उडून रथ मिरवणुकीला प्रारंभ करण्याचा मान महिलांना असून यामागे स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळात संगमेरात ब्रिटिशांविरुद्ध वातावरण तापलं होतं तेव्हा ब्रिटिशांनी सर्वप्रथम मिरवणुकीला एकोणीसशे सत्तावीस साली बंदी घातली मात्र लोकांनी ही बंदी मोडीत काढून सतरा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी रथाची मिरवणूक काढली मात्र पोलिसांनी मिरवणूक अर्ध्या रस्त्यात रोखून धरली आणि विजयरथ भडंग बाबा मशिदीपासून न नेता दुसऱ्या मार्गानं नेत असाल तर परवानगी मिळेल असं पोलिसांनी फरमावलं परंतु रथ मागे घेणे हे धर्मशास्त्राच्या नियमात बसत नाही असं ठरवून उत्सवातील लोक आपल्या भूमिकेवर आढून बसले त्या दिवशी मिरवणूक रद्द झाली आणि त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी रथ भडंग बाबा मशिदी समोरून वाजत गाजत नेण्यात आला आणि मिरवणूक पार पडली पुढील वर्षी पाच एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी हनुमान जयंती उत्सवाच्या मिरवणुकीला त्याच कारणामुळे रंगार गल्लीतील सोमेश्वर मंदिरापुढे रथ अडवला आणि रथ पुढे नेता येणार नाही असं सांगितलं त्यावेळी तब्बल दोन महिने मारुतीचा रथ तेथेच होता लोक तेथेच रथाची पूजा करत असत अखेर लोकांच्या रोषाला बळी पडू नये यासाठी सरकारनं नेहमीच्या मार्गावरून म्हणजेच भडंगबाबा मशिदी समोरून रथ नेण्यास परवानगी दिली होती सलग दोन वर्ष झालेल्या वादामुळे तिसऱ्या वर्षी मिरवणुकीचं नेमकं काय होणार याची उत्सुकता गावाला लागली सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उत्सवाच्या अगोदर चार दिवस बैठक बोलावली आणि उत्सव पार पाडणाऱ्या लोकांना न बोलवता गावात कुठल्याही उत्सवात सहभागी नसणाऱ्या लोकांना बोलावण्यात आलं आणि बैठक पार पडली येणकेने प्रकारे रथाची मिरवणूक होऊन द्यायची नाही असं धोरण इंग्रजांचं होतं उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना दूर ठेवण्याचा शिकस्तीने प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच बावीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी मिरवणुकीवर बंदी घालण्याचे जाहीर केले संगमनेरला छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं लोकांमध्ये नाराजी वाढत होती चंद्रशेखर चौक ते रंगार गल्ली आणि इतर भागांमध्ये सशस्त्र पाचशे पोलीस तैनात करण्यात आले होते तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी मंगळवार रोजी म्हणजे हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला पहाटेच्या मंदिरातील हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला त्या दिवशी गावातील जवळपास प्रत्येक महिला पुरुष मारुतीच्या दर्शनासाठी आले होते सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रथामध्ये दोन लहान मुलींनी हनुमानाची छोटी मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवलं मूर्ती पुन्हा मंदिरात नेऊन ठेवण्यात आली आणि त्यातून त्या गडबडीचं वातावरण तयार झालं होतं पोलिस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहून नेते मंडळी ही घरी निघून गेली एवढ्यात अचानक दोनशे ते अडीचशे स्त्रियांनी एकत्र येऊन रथ ताब्यात घेतला ही बातमी समजता स्त्रियांची संख्या दोनशेवरून पाचशेवर वर गेली पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले भीती दाखवली अटक करण्याची खटले भरण्याची धमकी दिली सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार चालूच ठेवला पोलिसांनी काही तरुणांना बेड्या घालून अटकेचा प्रयत्न केला त्या गडबडीत झुंबरबाई औसक बंकाबाई परदेशी लीला पिंगळे आणि इतर मुली स्त्रियांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेवून बलभीम हनुमान की जयचा दणदणीत गजर देऊन कुणालाही काही कळण्याच्या आत स्त्रियांनी रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली पोलीस दल भांबावलं होतं ते काही करण्याच्या आतच या आदिशक्ती स्वरूप महिलांनी हा रथ रंगार गल्लीतील संतवाड्यापर्यंत आणला काही पोलीस अधिकाऱ्यांनी रथाच्या पुढे जाऊन रंगार गल्लीतून जाणाऱ्या बैलगाड्या बैल सोडून देऊन तसेच दे अधिकाऱ्यांच्या मोटारी भडंगबाबा मशिदीपुढे आडव्या लावून ठेवण्यात आल्या तसेच शस्त्रधारी पोलिसांची एक तुकडी आडवी लावण्यात आली होती रथला आडव्या घातलेल्या गाड्यांची मोडतोड करीत गुलालांच्या मोठी पोलिसांच्या डोळ्यामध्ये फेकत तोंडाची मुलख मैदान तोफ गाजवीत प्रसादाच्या बत्ताशांचा मारा करत या धाडशी महिलांनी श्रीराम विजयरथ मिरवणूक वेगात पुढे काढली अशाप्रमाणे पोलिसांचा विरोध मोडत याही वर्षी मिरवणूक उत्साहात पार पडली

सत्तावीस पासून सुरू झालेला हा जन्म उत्सव हनुमानाचा आज तागेत आम्ही महिला मोठ्या देशात जे लोक संगमनेर जोडलेले आहेत ते येऊन हा सण साजरा करतात हेच या सणाचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि बोलो बोलो भारत माता की जय हनुमान बजरंग बालिकीस एकोणीसशे सत्तावीसपासून पासून झुंजूरबाई औसत नावाच्या बाईने हा पहिला रथ ओढला जेव्हा ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांच्या काळात जेव्हा बंदी होती तेव्हा हा रथ ओढला गेला आणि त्यामुळे हा मान सर्व महिलांना आज तागायत मिळतो आहे जय श्रीराम जय हनुमान मारुती की जय हनुमान जयंतीचा छबीना रथ ओढण्याची बजरंग तेवीस सालापासून जी प्रथा पडली आहे ही महिला एक एक वयस्क राजा आजी असून त्या स्वत पुढार केले महिला रथ ओढण्याचा प्रयत्न केल्यामुळं ही महिलांना प्रथा पडली आहे तेव्हापासून ही महिलाच रथ ओढतात शिवरायांना घडवणाऱ्या जिजामाता पोटाला पोर बांधून लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई समाजविरोधात जाऊन श्रियांना शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा संघर्षाचा वारसा आणि आदर्श जणू डोळ्यांपुढे ठेवत आम्हीही त्यांच्याच मातीतील श्रिया आहोत हे दाखवून दिलं आहे नंतरील काळात स्वर्गीय बल्ब नंतरील काळामध्ये स्वर्गीय बालमशेठ परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीराम विजयरथ मिरवणुकीची प्रथा चालू ठेवली मधील काळामध्ये स्वर्गीय कुंदनसिंग परदेशी आणि सहकाऱ्यांनी देखील ऐतिहासिक मिरवणुकीचा हाच वारसा मोठ्या उत्साहानं पुढे चालू ठेवला उत्सव समितीतर्फे दरवर्षी श्रीराम जयंती उत्सव ते हनुमान जयंती उत्सवादरम्यानच्या आठ दिवसांमध्ये विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रम होऊन समाज प्रबोधन केलं जातं न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसनॅन मीडिया संगमनेर